ओके लेट्स कम टू द क्वेश्चन रिगार्डिंग बटर्स डॅम हाउ डज अ बटर्स डॅम युटिलाइज हायड्रोस्टॅटिक फोर्स टू अचीव स्टॅबिलिटी बटर्स डॅम स्टॅबिलिटी अचीव कसा करतो तर सगळ्यात पहिलं ऑप्शन पाहू आपण बाय यूजिंग इट्स वर्टिकल फेस टू रेजिस्ट द एंटायर हायड्रोस्टॅटिक फोर्स डायरेक्टली रिलाइंग ऑन डॅम्स ओन वेट फॉर स्टॅबिलिटी सी आता आपण कुठे आलो आहे बटर्स डॅममध्ये आणि ग्रॅव्हिटी डॅम जर सोडला तर बाकी डॅम त्यांच्या स्वतःचं जे वेट आहे सेल्फ वेट आहे त्याच्यावर स्टॅबिलिटीसाठी रिलाय करत नाहीत त्याच्यामुळे आपण काय करू शकतो पहिला जो ऑप्शन आहे ना आपल्याकडे याला आपण करू एलिमिनेट नाव लेट्स रीड ऑप्शन टू बाय ट्रान्सफरिंग द व्हर्टिकल हायड्रोस्टॅटिक फोर्स टू अ सिरीज ऑफ स्लोपिंग द प्रेशर

फ्रिक्शन नाही इथे आपण फ्रिक्शनचा डॅमच्या स्टॅबिलिटीमध्ये कुठेच युटिलिटी घेत नाही इट वॉज साऊंडिंग ओके अंटील वी केम अक्रॉस दिस वर्ड फ्रिक्शन म्हणजे या ऑप्शनला एलिमिनेट करण्यासाठीचा कीवर्ड कोणता आला आहे ते फ्रिक्शन फ्रिक्शनचा आपण कुठेच बटर बटरस डॅमच्या स्टॅबिलिटीमध्ये यूज करत नाही देन बाय क्रिएटिंग अ कर्ड अपस्ट्रीम फेस दॅट रीडायरेक्ट हायड्रोस्टॅटिक प्रेशर अवे फ्रॉम द डॅम बॉडी टुवर्ड द साईड वॉल ओके थोडंसं समजा बटरस डॅमचे जर टाईप्स पाहिले तर आर्च वाला जो बटरस डॅम आहे ना तिथल्यासाठीचा हा ऑप्शन थोडा करेक्ट साऊंड होऊ शकतो बट डिस इज नॉट ड वे आणि आपल्याला जेव्हा एम सी चार ऑप्शन येतात त्यातला मोस्ट करेक्ट शोधायचा आहे ओके तीन जे ऑप्शन आहेत ते अगदीच चुकीचे असतील असं कधी राहणार नाही दे मे बी नियरर टू द आन्सर दे मे बी इन्साइड द कन्सेप्ट ऑफ दॅट टॉपिक बट दे मे नॉट बी करेक्टली द एक्सप्लेनेशन ऑर द आन्सर ऑफ द क्वेश्चन विच इज आस्क त्याच्यामुळे हा जो टाईप हा थोडा बरोबर वाटत जरी असला बट लेट्स गो बॅक टू ऑप्शन बी याच्यामध्ये सरासरा म्हटलंय की कीवर्ड पा कीवर्ड इज की व्हर्टिकल हायड्रोस्टॅटिक फोर्स ओके नाऊ लेट्स रीड द स्टेटमेंट आणि हा सिनेरियो आपण इथे बनवू बट ट्रान्सफरिंग व्हर्टिकल हायड्रोस्टॅटिक फोर्स टू अ सिरीज ऑफ स्लोपिंग बटर्स दॅट चॅनलाइज द प्रेशर टू द फाउंडेशन मीन्स बट्रेस डॅममध्ये काय आहे ओके लाईक दिस आणि ह्या ज्या बट्रेसेस आहे किंवा जो डेक असतो तो असा स्लोपिंग असतो आणि ह्या काय असतात हे असे कॉलमनर स्ट्रक्चर असतात जे खाली जातात मीन्स इथलं जे पाणी आहे हे जे काय करत होतं या डॅमला शिफ्ट करू पाहत होतं तर त्याचा जो व्हर्टिकल कंपोनंट येतो ना हा काय होतो ॲक्च्युली या बटरेसेसवरच ऍक्ट करतो या डेकवर या बटरेसेसवरच काम करणार आणि हा जो व्हर्टिकल हायड्रोस्टॅटिक फोर्स आहे तोच आपल्या बटरेस डॅमला काय करतो स्टॅबिलाइज करतो मीन्स व्हॉटेवर द अपलिफ्ट प्रेशर वॉज वॉट द प्रेशर ऑफ वॉटर दॅट वॉज ट्राईंग टू शिफ्ट द डॅम ओके त्याला जे डॅमला डिस्टेबिलाइज करणारे जे फोर्सेस आहेत तर त्यांच्या अगेन्स्टमध्ये जाऊन पाण्याचाच फोर्स म्हणजे पाणी जे त्या डॅमलाच डिस्टॅबलाइज करू शकत असतं तेच पाणी काय करतं आजच्या या केसमध्ये बटर्स डॅमच्या त्याला स्टॅबिलाइज करतं ओके इट इज लाईक दिस सॉरी दिस विल बी द स्लोपिंग बट्रेस आणि इथेच जो पाण्याचा हायड्रोस्टॅटिक फोर्सचा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे इट विल बी ॲक्टिंग लाईक like दिस ओके okay, हे याला काय करतो ऑब्व्हियसली याला हे ही खाली दाबून देणार राईट सो करेक्ट ऑप्शन हियर इज ऑप्शन बी ओके नाव द एक्सप्लेनेशन फॉर द गिव्हन क्वेश्चन इज की डॅमचे जे स्लोपिंग व्हर्टिकल बटरेसेस असतात ते व्हर्टिकल हायड्रोस्टॅटिक फोर्सलाच यूज करून काय करतात की त्या फोर्सेसला पर्यंत नेऊन डिसिपेट करतात ओके कोणत्याही स्ट्रक्चरमध्ये जसं डॅम आहे किंवा एखादी बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण जे काही लोड येतं जे काही लोड एक्झर्ट होतं जे काही स्ट्रेस येतात ते आपण अल्टिमेटली कुठे घेऊन जातो त्याच्या फाउंडेशनमध्ये तर इथे हे जे सगळे फोर्सेस आहेत ते काय होणार त्या डेक डेकवरून काय जाणार मग त्या बटरसेसमध्ये जाणार बस बटरसेस काय करणार फाउंडेशनमध्ये त्याला त्या बट्रेसेसच्या थ्रू घेऊन जातात ओके देन दिस डिझाईन रेड्युस द डायरेक्ट स्ट्रेस ऑन द डॅम्स अँड डिस्ट्रीब्यूट द लोड इफिशियंटली लोड डिस्ट्रीब्युशन खूप इफिशियंटली होतं आणि ओव्हरऑल स्टॅबिलिटी पण काय होते याच्यामुळे एनहान्स होते नाव सिन्स वी आर नॉट मेकिंग यूज ऑफ वेट त्याच्यामध्ये सेल्फ वेट यूज होत नाहीये म्हणून आपण काय करतोय की दुसरी एक ट्रिक यूज करतोय सेल्फेटमुळे वजन वाढत होतं तो डॅम स्टॅबिलाईट होत होता कोणता ग्रॅव्हिटी डॅम बटर्स डॅममध्ये आपण काय करतोय त्या पाण्याच्याच वेटला यूज करून त्या डॅमला तिथे रोवून ठेवतोय ओके दिस इज अव बटर्स डॅम इज अचीविंग इट्स स्टॅबिलिटी राईट